पुणे तिथे काय उणे, जमिनीच्या 100 फूट खाली साकारलं मेट्रो स्थानक, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकाचं काम पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 ऑगस्टला या स्थानकाचं उद्घाटन। पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरचं स्टेशन हे भूमिगत असणार आहे। वनाज ते रामवाडी मार्गावरील स्टेशन ओव्हरहेड म्हणजेच जमिनीवर असणार आहे। इंटरचेंज स्थानकाबरोबरच मेट्रोच्या विस्तारित मार्गावरची चाचणी पूर्ण झालेली आहे। गरवारे कॉलेज ते रुबी हॉस्पिटल पर्यंत तसंच फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या विस्तारित मार्गाचं उद्घाटन 1 ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनचं काम पूर्ण झालंय। पिंपरी चिंचवड ते स्वारगड या मार्गावरील स्टेशन हे भूमिगत असणार आहे। वनाज ते रामवाडी या मार्गावरचं स्टेशन हे ओव्हरहेड म्हणजेच जमिनीवरचं असणार आहे। आणि या स्टेशनचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला होत आहे। या विस्तारित मार्गाचं 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होते। या संदर्भात अधिक माहिती घेतली आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी, पाहूया। पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आता अगदी काही दिवसांवर सुरू होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा दुसरा टप्पा, या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे। पुण्यातील शिवाजीनगर इथल्या सिव्हिल कोर्टात हा मेट्रोचा दुसरा टप्पा आहे। आता आपण या नवीन मेट्रोमध्ये एंट्री केलेली आहे। ही मेट्रो ही वातानुकूलित तर आहेच, परंतु ही याचं वैशिष्ट्य असं की ही जमिनीच्या 108 फूट खाली असणारी ही मेट्रो आहे। या मेट्रोमध्ये सर्वांना प्रवास करता येणार आहे। PCMC ते वनाज पर्यंत हा सर्व टप्पा हा पुणेकरांना 1 तारखेपासून या मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे। याचं वैशिष्ट्य असं की भारतातली सगळ्यात जास्त डीपेस्ट अशी ही मेट्रो असणार आहे, भूमिगत मेट्रो असणार आहे। PCMC पासून पुण्यात हा प्रवास 21 मिनिटात होणार आहे, म्हणजे कुठेही ट्रॅफिक नसणार आहे आणि तेही पुणेकरांच्या बजेटला परवडणारं। म्हणजे मेट्रोचे तिकीट हे PCMC पासून पुण्यापर्यंत 10 ते 30 रुपयात असणार आहे। यामध्ये तुम्ही कुठल्याही स्टेशनवर उतरू शकता, त्यामध्ये 10 ते 30 रुपयांच्या आतच तुम्हाला याचं तिकीट मिळणार आहे। त्याच्यामुळे काही दिवसातच पुणेकरांचा प्रवास अजून सुखकर आणि ACMY होणार आहे, यात काही नवल नाही। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, जय महाराष्ट्र। त्याचे वैशिष्ट्य मला असं सांगता येईल की पुण्यातली जी महत्त्वाची अशी स्थानक आहे, ठिकाणं आहे, ते याद्वारे जोडले जात आहे। त्यातलं एक आपण म्हणू शकतो की डेक्कन आहे, शिवाजीनगर आहे, सिव्हिल कोर्ट आहे, पुणे रेल्वे स्टेशन आहे, RTO आहे। तर अशा प्रकारचे महत्त्वाची ठिकाणं जे हे या आता जे सुरू होणार आहे त्या मार्गाद्वारे जोडले जाणार आहे। बघा, हे आता जे आहे, पहिले 12 किलोमीटर झालं होतं, आता हे 11.5 किलोमीटर उर्वरित जे आहे त्याच्यातलं आपण म्हणू शकतो की रुबी हॉल ते रामवाडी हा जो टप्पा आहे हा साधारणतः अजून 2 महिन्यांनी पूर्ण होणार आहे। आणि उर्वरित जो असणार आहे तो सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा जो अंडरग्राऊंड टप्पा आहे त्याची कामं प्रगतीपथावर आहे, ते साधारणतः December 23 पर्यंत पूर्ण होणार आहे। पुणे मेट्रोची वैशिष्ट्य काय आहे ती आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। भारतातलं सर्वाधिक खोल असं मेट्रो स्थानक हे पुण्यातलं आहे। पुणे मेट्रोचं सिव्हिल कोर्ट स्थानक 108 फूट जमिनीखाली आहे। सिव्हिल कोर्ट स्थानक पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर आहे। वनाज ते रामवाडी मार्गावर मेट्रो जमिनीवर धावणार आहे। प्रवाशांना स्थानकात नेण्यासाठी 8 लिफ्ट आणि 18 सरकते जिने आहेत। सिव्हिल कोर्ट हे पुणे मेट्रोचं महत्त्वपूर्ण जंक्शन असेल।